बसवेश्वर पुतळा विडंबनेचा मलिकवाड मध्ये निषेध, ग्रामविकास अधिकारी महेश कुमार यांना निवेदन। मलिकवाड येथील ग्रामविकास अधिकारी महेश कुमार यांना निवेदन। बसवेश्वर पुतळा विडंबनेचा मलिकवाड मध्ये निषेध। रामदुर्ग तालुक्यातील निजगुत्ती गेल्या 4 दिवसांपूर्वी लिंगायत धर्मसंस्थापक विश्वगुरु बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विडंबना करण्यात आली आहे। याचा मलिकवाड लिंगायत समाजाच्या वतीने निषेध नोंदवत दोषींवर त्वरित कारवाई करा अशा आशयाने निवेदन ग्रामविकास अधिकारी महेश कुमार व ग्राम सहाय्यक महादेव गजवर यांना देण्यात आले। विविध जाती धर्माचे लोक एकत्र गुणागोविंदाने राहत असताना काही विघ्न संतोषी लोकांकडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने असे प्रकार घडवून आणत असतात। अशा प्रवृत्तीला वेळीच आळा घालणे गरजेचे असते। महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याच्या विडंबनेमुळे समस्त लिंगायत समाजासह बसव अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत असे मत ग्रामपंचायत सदस्य अविनाश खोत यांनी व्यक्त केले। सोमवारी सकाळी रामदुर्ग तालुक्यातील निजगुती गावामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे। त्यानिमित्तानं आम्ही सर्व मलिकवाड लिंगायत समाजाच्या वतीनं व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या घटनेचा इथं निषेध करतो व त्या घटनेच्या निवेदनानुसार आम्ही ग्रामपंचायत अधिकारी एक तलाठी साहेबांना, तहसीलदार साहेब व सतर्क पोलीस स्टेशन या 4 स्थानकांना आम्ही मलिकवाड समाजाच्या वतीनं एक निवेदन देतो व झालेल्या कारवाईबद्दल समाजकंटकांना लवकरात लवकर पकडून कायदेशीर ती कारवाई करावी व आपला समाजामध्ये असलेला एकोपा असंच कायम राखावा असं मी सरकारला आपल्या मलिकवाड ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो। यावेळी वीरशैव लिंगायत आध्यात्मिक समितीच्या वतीने बसवेश्वर महाराजांचा जयघोष करत ग्रामविकास अधिकारी महेश कुमार आणि ग्राम सहाय्यक महादेव गजबर यांच्याकडे निवेदन दिले। निवेदन स्वीकारून ग्रामविकास अधिकारी महेश कुमार यांनी सदरचे निवेदन त्वरित तहसीलदारांकडे सुपूर्द करून अशा घटना घडविणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत पाठपुरावा करेन अशी ग्वाही दिली। यावेळी अविनाश खोत, संदेश करजगे, राजू अंकले, महादेव वडगावे, संतोष मोरडे, अमित ठोंबरे, विष्णू केरुरे, शरद संकपाळ यांच्यासह शेकडो लिंगायत समाज बंधव उपस्थित होते।